नमस्कार, मी कल्याणी दीक्षित, संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत. शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेतील एक मजबूत कणा, पण हाच कणा आता वाकू लागल्याने शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवत आहे, आणि त्यातीलच एक म्हणजे वैयक्तिक लाभ देण्याची योजना. शेतकऱ्यांना मोटारी, इंजिन, खतं, अवजारं सुलभरित्या मिळवून देऊन शेती करण्यास मदत करण्याचा या योजनेमागील हेतू. पण शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालाच नाही. योजनेतील राज्य पातळीवरचे बदल अद्याप लागू न झाल्याने गेल्या 8 महिन्यांपासून शेतकऱ्यांना मात्र लाभापासून वंचित राहावं लागत आहे. पाहूयात नक्की या योजनेचं वास्तव काय आहे. वैयक्तिक लाभाची योजना ही खरं तर राज्य सरकारची महत्त्वाची आणि मदतपूर्ण योजना आहे. या योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी तो राबवण्यात येत आहे. परंतु याच योजनेत आता बदल करण्यात आलाय. पूर्वी शेतकरी उपयोगी साधन सामुग्री आधी जिल्हा परिषदेकडे यायची, नंतर ती पंचायत समितीकडे दिली जायची आणि त्यानंतर ती लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जायची. परंतु या पद्धतीमुळे बहुतांश वेळा शेतकऱ्यांना आपल्याला हवी तशी सामुग्री मिळायची नाही आणि फेरफार होण्याची शक्यताही असायची. यामध्ये भ्रष्टाचार व्हायचा आणि नेहमीप्रमाणे गळती पाहायला मिळायची. हीच गळती रोखण्यासाठी आणि गरजू शेतकऱ्यांना त्वरित आणि योग्य लाभ मिळवण्यासाठी आता शासन स्तरावर याच योजनेत बदल करण्यात आलाय. तो नेमका काय ऐकूयात शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमप यांच्याकडून. ही सन 2017 या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. जिल्हा परिषदेच्या मार्फत किंवा तालुका पंचायत समितीच्या मार्फत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये यापूर्वी शेतकऱ्यांच्यासाठी मोटारी असतील, इंजिन असतील, पाईपलाईन असतील, निरनिराळ्या प्रकारची औषधे, खते, बी बियाणे, अवजारे किंवा महिला बाल कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पेटगिरण्या असतील, सिलाई मशीन असतील, या सगळ्यांचं वाटप पूर्वी पंचायत समितीच्या स्तरावर जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार होत होता. परंतु चालू वर्षी मात्र राज्य शासनाने त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा निर्णय घेतला आहे, आणि तो निर्णय अशा स्वरूपाचा आहे की यापुढे लाभार्थ्याने जी वस्तू आपल्याला खरेदी करायची ती वस्तू त्याने संबंधित दुकानातून तिच्या ठिकाणच्या दुकानांची नावं किंवा ज्यांचे दुकान त्या योजनेला लागू होतील अशा दुकानामध्ये खरेदी करायची. खरेदी केल्याच्या नंतर संबंधित वस्तूची पावती ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांना दाखवून त्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून नंतर मग संबंधित खातेदाराच्या खात्यावर शासनाच्या मार्फत या योजनेचे पैसे ज्या पद्धतीने सबसिडी असेल तसे वर्ग करण्यात येणार आहे. आणि हे करण्याचा शासनाचा हेतू असा आहे की यापूर्वीच्या ज्या योजना होत्या त्यामध्ये ज्या ठेकेदाराला वस्तूंचा ठेका दिला जात होता तो पुरवठादार ज्या वस्तू लाभार्थ्यांना द्यायचे त्या वस्तू चांगल्या पद्धतीच्या देत नव्हता किंवा निष्कृष्ट दर्जाच्या देत होता. त्या वस्तू चांगल्या मिळाव्यात हा एक हेतू आहे. आणि दुसरा हेतू असा आहे की लाभार्थी हा दुसऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी वस्तू खरेदी करताना त्यांचं चित्र होतं. ज्याला लाभाची गरज आहे त्याच्याकडे पैसे नसायचे, आणि ज्याच्याकडे पैसे त्याची शेती जास्त असायची किंवा 5 एकराच्या पुढे तो सातबारा असायचा, त्यामुळं तो आपल्या जवळच्या एखाद्या 5 एकराच्या खालचा सातबारा घेऊन त्या ठिकाणी त्याच्या नावावर स्वतः वस्तू घेऊन निघून जायचा असे प्रकार घडत होते. आणि या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याच्यासाठी राज्य शासनाचा हा उपक्रम सुरू होणार आहे. त्याला थोडासा उशीर झालेला आहे, निश्चितच तो शासनातला हा विषय लाभार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कदाचित यामुळे काही लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम प्रथम भरावी लागल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होईल, परंतु त्यातून आपल्या मर्जीतली चांगली वस्तू आपल्याला खरेदी करण्याचा एक चान्स आहे, वाव आहे. आणि दुसरी गोष्ट, आपले पैसे आपल्याच खात्यावर जमा होणार असल्यामुळे त्याला त्याही बाजूने शासनाची मदत होणार आहे, आणि ज्याला खरंच गरज आहे त्यालाच तो लाभ घेण्याच्यासाठी ही योजना अत्यंत चांगली आहे. माझी एवढीच विनंती आहे की शासनाने या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्षात वस्तुरूपी वाटप सुरू करावं, कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन जवळपास आता 7 महिने होऊन गेले आहेत, 8 महिने झालेले आहेत, आणि अजूनही आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही लाभार्थ्याला एकही वस्तू देता आलेली नाही. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत, अधिकाऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणचे जे लाभार्थी असतील त्यांचा गैरसमज व्हायला लागला आहे, आणि तो गैरसमज दूर करण्याच्यासाठी ही योजना पूर्वीप्रमाणे जरी नसली करायची तरी पण नव्या धोरणानुसार तातडीने सुरू करावी अशी माझी मागणी इच्छा आहे.
आधीच्या योजनेत अनेक त्रुटी असल्यानेच योजनेत बदल करण्यात आल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं. मात्र बदललेल्या या योजनेतही अनेक पळवाटा निघू शकतात. दुकानदारासोबत लागेबांधणे करून खोटं बिल सादर केलं जाण्याची शक्यताही आहे. त्यामुळे या नवीन सुधारित योजनेत तरी भ्रष्टाचार थांबेल याची शाश्वती काही देता येत नाही. कार्यतत्पर म्हणवणारी फडणवीस सरकार दिवसेंदिवस शेतकऱ्यांबाबत चालढकल करत आहे का अशी शंका येऊ लागली आहे. कारण नवीन योजना लगेच येतात, मात्र पूर्वीच्या योजनेत बदल करण्यास इतकी दिरंगाई का लागतीये हे कळतच नाहीये. लाभार्थी शेतकऱ्यांनी आता किती दिवस वाट पाहावी याचं उत्तर तरी सरकारने द्यावं हीच अपेक्षा. नैसर्गिक संकटापुढे हतबल असणारा बळीराजा आता प्रशासन पातळीवरही हतबल झालाय. वैयक्तिक लाभार्थी योजनेतील अवजारं बी बियाणं अजूनही प्रत्यक्षपणे पदरी न पडल्याने आता दाद कोणाकडे मागावी हे कळेन असं झालंय. प्रशासकीय स्तरावर खेटा मारून हाताला काहीच लागत नसेल तर आत्महत्या करण्यापासून पर्याय काय हा प्रश्न पडत आहे. सरकारची योजना चांगली आहे, मात्र ती प्रभावीपणे लागू होण्यास जर इतका वेळ लागत असेल तर ती काय कामाची. अस्मानी संकटात घेरलेल्या शेतकऱ्याला निदान शासकीय पातळीवर तरी दिलासा मिळणं गरजेचं आहे. आता शक्य तितक्या लवकर योजनेतील हा बदल त्वरित लागू करावा आणि लाभार्थ्यांना लाभ मिळावा हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. यासोबतच हा विशेष रिपोर्ट इथं संपला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. तसेच यूट्यूबवर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद. सर्वाधिक वितरण, सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. साप्ताहिक संवाद वाहिनी ठरलंय आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणारं एकमेव मराठी वृत्तपत्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जाहिरातीसाठी संपर्क 9822932382 9852186516. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.